नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. आज पाहिलं असेल की मार्केटने पुन्हा एकदा जबरदस्त डाऊनफॉल दिला आणि दाखवून दिलं पुढच्या काळामध्ये त्याचा प्लॅन काय चालू आहे. इतके दिवस खूप सारे मला कमेंट यायचे की सर तुम्ही कंटिन्यू बिअरिश का बोलता, सारखं मार्केटवर निगेटिव्ह काय. याचं रिझन बऱ्याच जणांना आज भेटलं असेल, कारण मी ट्रेंड फॉलो करतो आणि जरी आज मी शर्ट ग्रीन घातला असला तरी मार्केट आज पूर्णपणे लाल होतं. आज जवळपास सगळा ब्लॅक वेनसडे झालेला आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये आपण पाहू शकतो किती मोठा फॉल आलेला आहे. निफ्टीमध्ये मी पुन्हा येतो, 17,911 आजचं क्लोजिंग आहे आणि पुन्हा एकदा तो त्याच्या स्ट्रॉंग सपोर्टपाशी येऊन बसलेला आहे. लक्षात ठेवा, थोडा आणखीन झूम करूया, व्हिडिओ सगळा पाहायचा आहे, खूप सारी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मोठा क्रॅश लवकरच येणार का याचंही रिझन मी आज तुम्हाला देणार आहे. आणखी किती क्रॅश करू शकतो. मागच्या वीकमध्येच बोललो होतो की बजेट पूर्वीची शांतता तर नाही ना, आणि शांतता मोडायचा प्रयत्न करतोय तो. इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर 17,911 हे आजचं क्लोजिंग आहे आणि माझ्यासाठी पुन्हा एकदा क्विक सपोर्ट झोन इथे दिसतोय. क्विक 17,800 ही महत्वाची लेवल राहील आणि त्यातल्या त्यात 17,750 नोट डाऊन करून ठेवा. क्रॅश झाला, तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या, 18,200 वर बुलिश, 17,750 खाली बेरिश. ओके, आणि आपण आता पुन्हा एकदा 17,750 आसपास आहे. हा डोजी त्या दिवशी बनला होता, त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलेलं याच्यात दम नाहीये वरच्या लेवलला टिकायचा. इंट्राडेला उद्या काय बनणार ट्रेड, शॉर्ट टाइम फ्रेमला जाऊन चेक करूया आपण की याच्यामध्ये उद्याचा लेवल्स कुठे आपल्याला चेक करायचे ते. ओके, तर याच्यामध्ये आपण पाहूया की इंट्राडेचा उद्याची कंडिशन्स काय आहे. तर याच्यामध्ये मला असं दिसतंय की पुन्हा एकदा तो खालच्या दिशेने यायचा प्रयत्न करतोय. खूप जोरदार सेल ऑफ होता. ओके, जे पण सकाळी आपण ज्याही गोष्टींना फोकस केला होता अपेक्षेपेक्षा खूप जोरदार रॅली मिळाली. आणि जी महत्वाची गोष्ट दिसत होती याच्यामध्ये की एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता. तुम्हाला मी सांगितलेलं की 18,050 खाली जोरदार सेल ऑफ मिळेल आणि त्याच्यानंतर 18,000 जी लेवल होती तीही जोरदार ब्रेक केली मार्केटने. आता तुम्ही जर एक गोष्ट इथे ऑब्झर्व करताय उद्याच्यासाठी, अर्थात फ्रायडेला, कारण उद्या 26 जानेवारीमुळे सुट्टी असेल मार्केटला, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा तो थोडा एक पुन्हा फ्लॅग बनवायच्या तयारीत आहे. म्हणजे काय, फ्रायडेला थोडा कदाचित मार्केट कंडिशन काही असू शकते, कारण एक दिवस गॅप आहे उद्या, थोडा मे बी तो पॉझिटिव्हही होऊ शकतो. जरी पॉझिटिव्ह झाला तरी पुन्हा एकदा त्याला 17,970 हा क्विक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. याच्यावरती नाही गेला आणि पुन्हा याने ब्रेक केली खाली 17,890 लेवल, अर्थात 17,750 पर्यंत तो जोरदार येईल आणि त्याच्या खाली पुन्हा मोठा क्रॅश मार्केट दाखवू शकतं, जोरदार सेलिंग येऊ शकतं. बजेटला 3 ते 4 दिवस बाकी आहेत, त्याच्या आधी तो प्रिपरेशन करतोय. एकतर तो रेझिस्टन्सला जाऊन थांबणार किंवा सपोर्टला जाऊन थांबणार, याच्याविषयी आपण आधी बोललो होतो. आता थोडं आपण बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर काय कंडिशन दिसत आहेत हे आपण चेक करूया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये पण आज जवळपास 1,012 पॉईंटचा डाऊनफॉल दाखवला आणि याच्यामध्येही तुम्ही चेक करू शकता की बँक निफ्टीमध्येही त्या दिवशी हीच कंडिशन मी ऑब्झर्व केली होती की तुम्हाला सांगितलेलं याच्यावरती जात नाही तोपर्यंत शांत राहा. हा डोजी बनलेला, तुम्ही माझ्या मागच्या 3-4 दिवसाच्या कुठलाही अपडेट जाऊन चेक करा. हा डोजी बनलेला त्या दिवशीच मी तुम्हाला बोललेलो याच्यात दम नाही वरच्या लेवलला टिकण्याचे. परत तो खालच्या साईडला आलाच रे आला आणि आज तर अक्षरशः पुन्हा सपोर्टला टच केलाय. परंतु एक गोष्ट मानावी लागेल, ऍक्च्युली हा जो सपोर्ट आहे इथे 41,750 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे ऍक्च्युली, लक्षात ठेवा. या सपोर्ट पासून तो फिरतोय, आजही थोडा बाउन्स बॅक घेतलेला आहे. कदाचित फ्रायडेला वरच्या दिशेने येऊ शकतो, हार्डली वरती गेला तरी 42,000 फ्रायडेला राहील. मग इंट्राडे करताय शुक्रवारी तर काय बघायचं आपण हे चेक करूया क्विकमध्ये. चला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की फ्रायडेला जर तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तर महत्वाचे लेवल्स काय असणार आहे त्याच्यामध्ये. तर पहिली महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेल की तुम्ही ऑब्झर्व करा मागच्या 2 दिवसाचे व्हिडिओ. याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगत होतो की हा वरती जातोय खाली येतोय, वरती जातोय खाली येतोय, याचा अर्थ तो वर टिकत नव्हता. सेलिंग प्रेशर स्ट्रॉंग होतं आणि बरोबर काल इथेच त्याने सपोर्ट घेतला होता. तो सपोर्ट जोरदार ब्रेक केला, 42,600 कालच्या लेवल होत्या आणि आज पुन्हा तो आलेला आहे. इथे पण मोठा फ्लॅग बनवलेला आहे, याच्यावर लक्ष राहू द्या. हा जर उद्या पुन्हा एकदा 41,600 खाली जातोय तर पुन्हा जोरदार सेलिंग मिळेल, पुन्हा पुटमध्ये चान्सेस राहतील तुम्हाला. त्या कंडिशनला तुम्हाला 41,800 हा स्टॉप लॉस ठेवावा लागेल. 41,850 वर जर फ्रायडेला ओपनिंग देतोय तर पुन्हा तो इथून 42,000 आणि 42,220 पर्यंत मजल मारू शकतो. बायस माझा नॉर्मली अजूनही स्ट्रॉंग बेरिश आहे.
मार्केट कदाचित असं होऊ शकतं शुक्रवार परत दोन दिवस सुट्टी सोमवार मंगळवार हे तीन दिवस कदाचित टाइमपास करेल मे बी मोठी रॅली मिळणार नाही जर ग्लोबल सेल ऑफ नाही आला तर ग्लोबल पण सेल ऑफ सपोर्टला आले तर जोरदार क्रॅश पुन्हा अगदी ब्लॅक फ्रायडे पण पाहायला मिळू शकतो जर सपोर्ट लेवल दिलेल्या ब्रेक केल्या तर त्यामुळे लक्ष राहू द्या 41,600 वर कदाचित आणखीन मोठी एवढीच रॅली पाहायला मिळू शकते जोरदार फॉल बाकी आहे या व्यतिरिक्त काही स्टॉक्सची चर्चा करूया कालच्या चार स्टॉक्सपैकी पीडी लाईटमध्ये भन्नाट रॅली मिळाली त्याच्यापैकी दोन स्टॉक्स वाढले परंतु मार्केट निगेटिव्ह होतं त्यामुळे त्याचा दम नव्हता सोडून द्या एक स्टॉकमध्ये चांगली एंट्री भेटली आणि चांगले प्रॉफिट लोकांनी काढले आता जर मला असं वाटतं आजच्या कंडिशनचा विचार करायला गेलं फ्रायडेसाठी हिरो मोटो कॉपवर लक्ष ठेवा ऑटो सेक्टर थोडं तेजीमध्ये येतंय याची आम्हाला जर बघितलं तर 2788 लेवल आहे 2795 वर तुम्हाला एंट्री मारायची आहे तो 2825 पर्यंत रॅली दाखवेल आज आपण टाटा मोटर्स पण दिला होता परंतु मार्केट पडल्यामुळे सगळे थांबले ओके परंतु हे चालतील टाटावर पण लक्ष ठेवा प्लस जो आजचा स्टॉक असेल हिरो मोटोकॉप फॉर फ्रायडे लक्ष ठेवा क्योंकि रॅली आधी बाकी आहे याच्यानंतर ना पुढची स्क्रिप्ट असेल जर तुम्ही बाईंग साईडचा विचार करता याच्यामध्ये तर ही असेल AIA इंजिनिअरिंग लिमिटेड AIA इंजिनिअरिंग लिमिटेड नावाची कंपनी आहे याच्यामध्ये पण पुन्हा एकदा एक हॅमर बनताना दिसतोय मला 2480 क्लोजिंग याची 2485 वर दिसला गाडीत बसायचंय तुम्हाला 2485 पासून 2525 पर्यंत तुम्हाला तो चांगली रॅली दाखवेल क्विक पॉइंट आणि त्याच्यावर टप्प्याटप्प्याने स्टॉप लॉस ट्रेल करा जसं मी टेलिग्राम आहे आपला शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी इथे सांगतोय तिथे तुम्ही जाऊन जॉईन करा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आता इनकेस मार्केट पडतंय तर आणखीन दोन स्टॉकची चर्चा करतो याच्यामध्ये पहिला स्टॉक असेल जर मार्केट पडतंय याच्यामध्ये तर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही स्क्रिप्ट आहे कारण फार्मा थोडं सेलिंग प्रेशरमध्ये याच्यामध्ये जोरदार सेलिंग आज दिसतंय मला आणि 398.50 क्लोजिंग आहे कदाचित फ्रायडेला थोडा बाउन्सबॅक येईल सकाळी सकाळी परंतु जसा तो 394 क्रॉस करेल तसा तुम्हाला तो तिथपासून 390 आणि 380 पर्यंत घेऊन जाईल कारण जोरदार सेल ऑफ आहे रेंज मधून बाहेर पडताना दिसतोय ओके याच्यानंतर चार नंबरची जी स्क्रिप्ट असेल ती चार नंबरची स्क्रिप्ट आहे नोट डाऊन करून ठेवा सगळ्यांनी SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आता ही SBI मध्ये काय दिसतंय आपल्याला बघूया इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑलरेडी सेल ऑफ मध्ये आहे 717.90 क्लोजिंग आहे 715 खाली तुम्हाला पुन्हा एकदा सेलर्स जोरदार मिळतील जर ओपनिंग उद्या म्हणजे जे फ्रायडेचं 717 आसपास झालं तर थांबायचं बरोबर तिथे काही करायचं नाही 715 खाली टच दिसला की तुम्हाला तो 705-700 पर्यंत पण रॅली दाखवेल तर ह्या स्टॉक्सवर लक्ष ठेवा अशा प्रकारचे मी दोन्ही प्रकारचे देतोय बरोबर अगदी मी म्हणतो अशा कंडिशनला 50% जरी ते चालले कारण बाकीच्या स्टॉकमध्ये एंट्री नाही भेटत तर आपण ट्रेड घेत नाहीये तर तुम्हाला एक ट्रेड तर आरामात भेटणार आहे चारपैकी ओके फोकस करा बी फॉलो करत राहा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की मार्केटमध्ये कशा प्रकारे वाटू शकतं मला असं वाटतंय 17,750 वर लक्ष ठेवा आणि 41,750 ह्या लेवल की लेवल आहेत या ब्रेक केल्या तर जोरदार फॉल अपेक्षित आहे तसेच 28-29 बॅच फुल आहेत पुण्यामधल्या 4-5 पुन्हा आम्ही अरेंज करतोय कारण खूप साऱ्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि बंपर ऑफर जाणून घ्यायची आहे तर 880-280-90-90 फोन करा किंवा टेलिग्रामला जावा तिथे तुम्हाला मिळेल पुणे आणि मुंबईमध्ये पुन्हा आम्ही 4-5 फेब्रुवारी आणि मुंबईमध्ये 11-12 फेब्रुवारीला येतोय अधिक माहितीसाठी संपर्क साधा या व्यतिरिक्त व्हिडिओ काय वाटला मार्केटचा बायस तुमचा काय खाली कमेंटमध्ये कळवा थांबूया इथे पुन्हा भेटूया शुक्रवारी तोपर्यंत सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद